स्टारन्यूज सोलापूर। जीवनातील आनंद द्विगुणित करण्यासाठी स्नेह मेळाव्याची गरज आहे असं प्रतिपादन माजी मुख्याध्यापक आरबी बळप यांनी केलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंगलगी येथील श्री हनुमान विद्या मंदिरात प्रथमच 1987-88 साली माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी बळप बोलत होते। यावेळी ML फुलारी, VK देशमुख, LT पाटील, AR मळेवाडी, PS देशमुख, सौ वाघ, CG वाघ, सौ बळप या शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी 1987-88 साली माजी विद्यार्थ्यांकडून उपस्थित मार्गदर्शक शिक्षकांचा शाल, श्रीफळ तसंच श्री गणेश सरस्वतीची चांदीची मूर्ती देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला। यानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना स्नेहबंध बांधून आपली मैत्री अशीच घट्ट ठेवण्यासाठी शपथ घेतली। या स्नेह मेळाव्यात 39 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते। जीवनातील आनंद द्विगुणित करण्यासाठी स्नेह मेळाव्याची गरज आहे। याशिवाय एकमेकांना सहकार्य करा, सुख दुःखात सहभागी व्हा, आरोग्यदायी जीवन जगा असं सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला। शेवटी आहेरवाडीचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष नरसप्पा दिंडोरे यांच्या शेतात स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बसवराज मोटे यांनी केलं तर आभार शिवानंद कोंडे यांनी मानला।